चूक म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की माई ही शेखरदाजी आणि गौरीला रंगे हात पकडत म्हणते की तू आमच्या डोळ्यात धूळ दोल फेकून आमच्या विरही त्या राहुल सोबत लग्न करायला होकार दिला तेव्हा तू हे असं का करतेस असे माई गौरीला विचारते माई म्हणते की गौरी तुझ्या आयुष्याची का राख रांगोळी करायला निघालीस आणि आमची काळजी घ्यायला आंबाबाई समर्थ आहे तेव्हा आम्हाला एक शब्दानंही तू विचारलं नाहीस तेव्हा आम्हाला का एवढं परक बनवलंय तू असे माई गौरीला विचारते तेव्हा माई म्हणते की आत्तासुद्धा लपून छपून ही काहीतरी करायली आणि आपल्याला न सांगता घरातून निघून गेली आणि एका परक्या माणसासोबत आता घरी आली काय म्हणायचं या गौरीला माई म्हणते मला त्या माणसाचं वागणं अजिबात पटलेलं नाही आणि चाललंय का हे सर्व आत्ता बी मी तुला सर्व विचारते पण तू काही सांगतच नाही असे माई गौरीला सांगते तेव्हा गौरी माईला म्हणते की माई मी तुम्हाला सर्व सांगते पण मला थोडा वेळ द्या आणि आत्ता मी मी चालले आणि कुठे चालले हे तुम्ही विचारू नका तेव्हा माई म्हणते की मला तुझ्याबरोबर बरोबर अजिबात बोलायचं नाही आणि माई रागाने दादांसोबत तेथून निघून जाते तेव्हा शेखरदाजी म्हणतात की गौराबाई तुम्ही जा मी सांगतो त्यांना काय सांगायचं ते इकडे गौरी ही घराच्या दरवाज्याच्या बाहेर निघते तेवढ्यात शालिनी म्हणते गौरी कुठे चाललीस तेव्हा गौरी म्हणते कुठं नाही इथेच तेव्हा शालिनी गौरी समोर येत म्हणते की चल तेव्हा गौरी म्हणते कुठे तर शालिनी म्हणते तू म्हणशील तिथे शालिनी म्हणते की ती म्हातारा ना जयवंत देशमुख ते कोणत्या हॉटेलमध्ये थांबलंय मला माहीत आहे तेव्हा चल मी त्याला शोधून काढते आणि त्याला घरी कसं आणायचं हे तू ठरवायचंस असे म्हणत शालिनी गौरीला येण्यासाठी बोलते तेवढ्यात पाठीमागून शेखरदाजीसुद्धा तिथे आलेले असतात तेव्हा उदय म्हणतो शेखरदाजी तुम्ही बी चला तेव्हा शेखरदाजी म्हणतात की माझं काय काम तर गौरी म्हणते माझंसुद्धा ते ऐकणार नाही तेव्हा शालिनी म्हणते अगं तुझ्यासारख्या मनमोहिनीचं तो म्हातारा ऐकणार नाही असे कुठे होणार का आणि म्हणतात की ह्या तुच्छ माणसांचं थोडीच ऐकणार तो तेव्हा उदय खालीमान घालतो आणि शालिनी गौरी शेखरदाजीला जयवंत देशमुखांची भेट घेण्यासाठी घेऊन जाऊ लागते त्यानंतर शालिनी आणि उदय शेखरदाजी आणि गौरीला घेऊन त्या हॉटेलमध्ये येतात आणि रिसेप्शनिस्टला म्हणतात की आम्हाला जयवंत देशमुखांना भेटायचं आहे तेव्हा ती रिसेप्शनिस्ट म्हणते आपण तेव्हा उदय म्हणतो मी सांगतो या शालिनी शिरके पाटील नंदिनी गृह उद्योगाची मालकी तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणते की, की आपण इथे चेक करूया आणि शालिनी उदयला घेऊन त्यांच्या टेबलवरती जाते इकडे गौरी ही शेखरदाजींना म्हणते की तुम्ही जयदीपला फोन केला का तेव्हा शेखरदाजी म्हणतात की अहो त्यांनी फोन नाही उचलला आणि आता इकडे काही गोंधळ व्हायला नको तेव्हा गौरी म्हणते तुम्ही आता डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये जाऊन सांगा ना त्यांना तेव्हा शेखरदाजी म्हणतात की मी गेलो तर यांना डाऊट नाही यायचा का तेवढ्यात शालिनी शेखरदाजी समोर येत म्हणते की म्हातारा त्याच्या रूममध्ये नाहीये तेव्हा शेखरदाजी म्हणतात की चला मग आपण निघू तर शालिनी म्हणते नाही त्या म्हाताऱ्याला घेतल्याशिवाय मी आता इथून जाणार नाही तेव्हा शालिनी म्हणते की त्याची वाट बघत आपण इथेच थांबू असे म्हणत सर्वजण सोफ्यावरती बसतात तर शालिनी म्हणते गौरी तुला त्या म्हात्याशी गोड गोड बोलून त्याला इथून काढायचं आहे तेवढ्यात वरून जयदीप खाली येतो आणि समोर शेखरदाजी शालिनी उदय आणि गौरीला बघतो तेव्हा जयदीपला मोठा धक्का बसतो तर शेखरदाजी आणि गौरीचे लक्ष जयदीपकडे जाते तेवढ्यात जयदीप हा भिंतीच्या आड लपतो तर उदय पाठीमागे बघतो पण उदय आणि शालिनीने जयदीपला बघितलेले नसते तेव्हा गौरी उठून उभा राहते तर शालिनी म्हणते गोमान तिथेच गप्प बस ते म्हातारं कधीसुद्धा येईल तेव्हा इथेच बसून राहा त्यानंतर उदय हा सोप्यावरती बसतो तर जयदीप पळतच वरती निघून जातो त्यानंतर शेखरदाजी वाऱ्याला उभं राहतो असे म्हणत थोडेसे बाहेर येतात तर गौरीसुद्धा शेखरदाजीकडे येत म्हणते की थोडक्यात वाचलो आणि जयदीपची भेट कशीही करून घ्यावीच लागणार तेव्हा शेखरदाजी म्हणतात की हे दोघं काय आपल्याला जयदीपची भेट घाऊ द्यायला जाऊ देणार का तेव्हा गौरी म्हणते फोन लावाना तर शालिनी इकडे उदयला म्हणते की त्या म्हाताऱ्यासोबत दर्शिक व्यवस्थित वागा तो ड्रायव्हर बघितला का त्यांच्या समोर कसा वागत होता आणि आपण सुद्धा कंपनीचे मालक आणि माणसे आहोत हे त्यांना दाखवा शालिनी म्हणते एकदा का त्या म्हाताऱ्याबरोबर आपलं कंपनीचं डील झालं की मग त्या गौरीचं तिकीट काढते मी तेव्हा उदय म्हणतो की कुठे पाठवणार आहात तिला ते तेव्हा शालिनी म्हणते ढगात इकडे माई ही दादाला पाणी घेऊन येते त्यानंतर माई दादांना गोळी देते तेव्हा दादा माईला म्हणतायत की अहो गौराबाईला तुम्ही एवढ्या का बोलल्या तेव्हा माई म्हणते की मी मुद्दाम बोलले माई म्हणते आपल्यासाठी ती स्वतःच्या जीवाची बळी द्यायला निघाली माई म्हणते की गौरी सगळंही आपल्या काळजीपोटी करायला निघाली ना मग आपली काळजीच राहिली नाही असं आपण काहीतरी करायला पाहिजे तेव्हा दादा म्हणतात की तुमच्या मनात काय आहे तेव्हा माई म्हणते आपण इथून कुठेतरी तीर्थयात्रेला निघून जाऊ गौरीच्या मानेला लागलेला जर आपल्याला फास काढायचा असेल तर आपल्याला गौरीला सोडून कुठेतरी लांब निघून जावे लागेल तेव्हा दादा म्हणतात की खरंय मालकीनबाई तुमचं इकडे शेखरदाजी हे फोन लावण्याचा प्रयत्न करतात आणि नाटक करून मोठ्याने शालिनीसमोर हॅलो हॅलो करतात आणि म्हणतात की आवाज येत नाही नेटवर्क नाही तेव्हा शेखरदाजीचा तो मोठा आवाज बघून शालिनी म्हणते बाहेर जा बोलायला तेव्हा शेखरदाजी पटकन बाहेर येतात तर लगेचच गाडीकडे येत शेखरदाजी जयदीपला म्हणतात की अहो जयदीपराव कुठेही तुम्ही तर जयदीप हा शेखरदाजी समोर येतो तेव्हा शेखरदाजी म्हणतात की अहो त्या शालिनीने आम्हा सर्वांना तुमच्या हॉटेलचा पत्ता मिळाला आणि इथे घेऊन आली तुम्हाला भेटायला त्यानंतर शेखरदाजी म्हणतात की लक्ष्मी भेटली का तर जयदीप म्हणतो नाही मी सी सी टी व्ही फुटेज चेक केलं तेव्हा लक्ष्मी एकटीच बाहेर गेली जयदीप म्हणतो की लक्ष्मीला गौरीला भेटायचं होतं तेव्हा ती नक्कीच वाड्याकडे गेली असणार तर जयदीप म्हणतो की मला आता वेळ गमावून चालणार नाही कारण जेवढी लक्ष्मी आपल्यापासून दूर जाईल ना तेवढंच तिला शोधायला त्रास होईल तेव्हा शेखरदाजी मी जातो असे म्हणत जयदीप हा लक्ष्मीला शोधायला तेथून निघून जातो तेव्हा शेखरदाजी वर देवाला हात जोडून म्हणतात की देवा आता याच्यातून तूच बाहेर काढ त्यानंतर इकडे उदय शालिनी आणि गौरी सर्वजण जयदीपची वाट बघून थकतात आणि पुन्हा वाड्याकडे यायला निघतात वाड्याकडे आल्यानंतर इकडे लक्ष्मी ही वाड्यामध्ये आलेली असते तेव्हा गौरी लक्ष्मीला बघताच गौरीला मोठा आनंद होतो आणि म्हणते की तू इकडे तेव्हा लक्ष्मी हसतच गौरीला मिठी मारते तर माई आणि दादा तेवढ्यातच घर सोडून जायला निघालेले असतात तेवढ्यात समोर लक्ष्मी दिसताच माई म्हणते की गौरी ही कोण तेव्हा गौरी म्हणते की ही लक्ष्मी तुमची नात ते ऐकून माईला मोठा धक्का बसतो आणि लगेचच माई ही लक्ष्मीला मिठी मारते तेवढ्यात पाठीमागून शालिनी तिथेच म्हणते की काय चाललंय तेव्हा शालिनीचे बोलणे ऐकून माई लगेचच लक्ष्मीला थोडेसे बाजूला करते तेव्हा शालिनी ही लक्ष्मीला बघते आणि विचार करते करत म्हणते की ह्या पोरीला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय तेव्हा शालिनी लक्ष्मीला कुठे बघितलं हे आठवू लागते तर आता माईला लक्ष्मीच्या सत्याचा गौरीने मोठा उलगडा केला आहे व आता गौरी ही जयदीपचे सत्य माई आणि दादांसमोर कसे आणते हे बघण्यासाठी आणि सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा